एकेकाळी नात्यागोत्यांचा वापर करून राजकारणावर आपली पकड भक्कम केली जात असे. बदलत्या काळानुसार मात्र आता राजकीय चढाओढ नात्यांमध्ये दुरावा निर्माण करायला लागली आहे. याचंच प्रत्यंतर पाहायला मिळालं माढ्यातून अपक्ष लढणाऱ्या प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या घरातल्या लग्न सोहळ्यात. माढा लोकसभा मतदारसंघातून प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांची थेट लढत त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी होणार आहे. 25 तारखेला प्रतापसिंह मोहिते पाटील यांची कन्या धनश्रीचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे 4 बंधू अनुपस्थित राहिले. शरद पवार गैरसमजूत करून घेतील अशी भीती वाटल्यामुळे त्यांच्या गटाचे इतर नेतेही या सोहळ्याला आले नाहीत. मनखटावचे बंडखोर आमदार जयकुमार गोरे, फलटणचे माजी आमदार चिमणराव कदम, संजय निंबाळकर या सोहळ्याला उपस्थित होते. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली. तर आमदार भारत भालके, आमदार दीपक साळुंखे, आमदार श्याम बागल यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक हेही या लग्नाला उपस्थित होते. मात्र प्रतापसिंह मोहिते पाटलांचे ज्येष्ठ बंधू काही पुतणीला आशीर्वाद द्यायला आले नाहीत. सोलापूरच्या मोहिते पाटलांचा विवाह सोहळा म्हणजे राज्यात चर्चेचा विषय असतो. प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या मुलीचा झालेला विवाह सोहळ्यात देशातील संस्थानिकाबरोबरच राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांसह अनेक आमदार या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. राजकारणामुळे घरात फूट पडू नये अशीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करण्यात येत होती. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मुलीच्या लग्नाला त्यांचे ज्येष्ठ बंधू म्हणजे वडीलधारी विजयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थिती लावली नाही. याचबरोबर त्यांचे 4 बंधूही उपस्थित नव्हते. यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये रक्ताच्या नातीपेक्षा राजकीय नाती गडद होत चालली एवढं मात्र समोर होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश शिंदेसह संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.